नमस्कार मित्रांनो, मी आर जे अक्षय तुमचं 15 ऑगस्ट स्पेशल व्हिडिओ ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आपल्याला जवळपास 74 वर्ष झाली आहेत स्वातंत्र्य होऊन आणि हे 75वा आपला स्वातंत्र्य दिवस. तर या 75व्या स्वातंत्र्य दिवसाचं औचित्य साधून मी आपल्याला 15 ऑगस्ट स्पेशल व्हिडिओ ब्लॉगमध्ये काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या अकोला शहराचं काय योगदान आहे स्वातंत्र्य लढ्यात, त्याबद्दल हा स्पेशल व्हिडिओ ब्लॉग आधारित आहे. तर चला. आपल्या अकोला शहराला अनेक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. बाबूजी देशमुख वाचनालय हे त्यातीलच एक आहे. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस राजगुरू हे अज्ञातवासात होते त्यावेळेस ते अकोला शहरात येऊन वास्तव्यास होते. त्यावेळेस त्यांचं बाबूजी देशमुख वाचनालयामध्ये येणं जाणं राहायचं, पण असा फक्त दावा केला जातो. वास्तव काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी तेथील सचिवांना भेटण्याचं ठरवलं होतं, परंतु सचिव तिथे उपस्थित नव्हते. ग्रंथपालांच्या माध्यमातून कळलं की राजगुरू इथे वास्तव्यास होते याचा कसलाही पुरावा आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे आपण स्पष्टपणे हे सांगू शकत नाही. आणि जवळच असलेलं इंग्रजकालीन सिटी कोतवाली पोलीस स्टेशन या दाव्याला खोटं ठरवतं, कारण ते बाबूजी देशमुख वाचनालयाच्या अगदी जवळच आहे, त्यामुळे ते शक्य नव्हतं असं ग्रंथपालांचं म्हणणं होतं. कसलाही पुरावा नसल्याकारणे मी माझ्या बिलॉगिंगचा दिशा वळवली सगळ्या पुराव्यांची ठेवी असलेल्या प्रमिलाताई ओक हॉल या सभागृहाकडे. माननीय श्री प्रमिलाताई ओक यांचं अकोल्यातील स्वातंत्र्य लढ्यात बहुमोलाचं ऐतिहासिक योगदान आहे. त्यानिमित्ताने मी माझं व्लॉगिंग इथे कंटिन्यू करण्याचं ठरविलं. तर मित्रांनो, आपण आलो आहे प्रमिलाताई ओक हॉल इथे, आणि इथे आहे श्री प्रमिलाताई ओक ग्रंथालय. अनेक नावाजलेल्या ग्रंथालयांपैकी एक असलेलं प्रमिलाताई ओक ग्रंथालय. माननीय श्री प्रमिलाताई यांचं स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान आहे याविषयी सविस्तर माहिती येथील माननीय श्री ग्रंथपाल मॅडम यांच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर चला, इथल्या माननीय ग्रंथपाल मॅडमला आपण भेटूया आणि त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी प्रमिलाताई ओक ग्रंथालयातर्फे आपलं स्वागत करते. धन्यवाद मॅडम. मॅडम, आपला थोडासा अल्प परिचय आम्हाला हवा आहे, तर तो प्लीज. मी सौ अलका मुकुंद जोशी. मी सन 2089 लागले. आज 32 वर्षापासून मी इथे कार्यरत आहे. त्या काळामध्ये माझ्या ग्रंथालयामध्ये कमीत कमी 25,000 पुस्तकांच्या वर पुस्तकं आहेत. त्याच्याशिवाय अभ्यासिका आहे, मुलींची बसण्याची वेगळी व्यवस्था आहे, मुलांची वेगळी आहे, महिलांसाठी अतिशय उत्तम अशी मॅगझिन्स आहेत, विषयवारी रजिस्टर आहेत की जेणेकरून तुम्हाला पुस्तक लवकर शोधता येईल. बरोबर. आणि त्याच्याशिवायही कॉम्प्युटर सिस्टीम्स वगैरे सगळीकडे लागलेले आहेत. अभ्यासिकेतही कॉम्प्युटर्स आहेत, म्हणजे मुलांना त्याचा अतिशय फायदा होतो. मुख्य म्हणजे मला या ग्रंथालयाचा फायदा असा झाला की मी त्या काळात ज्या वेळेला लागले तर त्याच्यानंतर माझ्या विचार करण्याच्या शक्तीमध्ये अतोनात फरक पडलेला आहे. ग्रंथालयामुळे माझं म्हणजे फारच की मी सांगू शकत नाही इतका बदल झालेला आहे माझ्यात. मॅडम, आपल्या या ग्रंथालयातील अमूल्य योगदानास्तव आपल्याला अनेक मोठाली पुरस्कार मिळालेली आहेत, तर मॅडम त्या पुरस्काराबद्दल थोडंसं आमच्या व्ह्यूअर्सला माहिती द्याल मॅडम. मला सगळ्यात पहिला पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई. अच्छा मॅडम. जिल्ह्याचा, पूर्ण अकोला जिल्ह्याचा पुरस्कार मला सर 2005 मिळाला. त्याच्यानंतर अकोला जिल्हा ग्रंथालय संघातर्फे अकोले जिल्ह्याचा पण मिळाला सन 2005. रत्नागिरी जिल्हा सावंतवाडी येथे ग्रंथमित्र पुरस्कार 2009 मिळाला. आणि त्याच्यानंतरही असे अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत, पण त्यातले हे मोठे पुरस्कार असे आहेत. त्याप्रमाणे अक्षरधारा ग्रंथ प्रदर्शन पुणे हे सुद्धा वर्षातून किंवा 5 एक पुरस्कार देतात, तो सुद्धा त्यांचा मला 2007 मिळालेला आहे. मॅडम, 75वा स्वातंत्र्य दिनानिमित्त मॅडम आपल्या अकोला शहरातील
एक नावाजलेले नाव म्हणजे प्रमिलाताई ओकुहळजी मॅडम, यांचं स्वतंत्र काळात अमूल्य योगदान आहे, त्यांच्यामुळे आपल्या अकोला शहराचं नाव इतिहासाच्या पंक्तीत नोंदवलं गेलेलं आहे मॅडम। तर मॅडम त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती, कारण की आपलं ग्रंथालय मॅडमच्या नावावर चालतंय, तर मॅडम त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्याल। 75व्या अमृत महोत्सवी निमित्त प्रमिलाताई ओ ह्या अकोल्यासाठी त्यांचं नाव आज अजरामर आहे। बरोबर मॅडम। प्रमिलाताई ओकांनी अनेक कार्य अशी केलेली आहेत की आपण त्यांची यादी तयार करता करता सुद्धा थकून जाऊ। त्यांनी 1940 पहिला सत्याग्रहात भाग घेतला होता, दुसरा सत्याग्रह 1941 झाला आणि तिसरा कायदेभंगाचा जो सत्याग्रह झाला तो 1942 झाला आणि तिसरा जो त्यांना कारावास झाला तर त्यांना 1955 त्यांना कारावास सुद्धा झालेला आहे। अनेक चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना कारावास सुद्धा झालेला आहे। आज प्रमिलाताई ओक स्मारक समिती स्थापन व्हावी ही त्यांची आधी इच्छा होती, ती त्यांनी बोलून दाखवली होती, लिहून ठेवलेली होती। त्या गेल्यानंतरच मग प्रमिलाताई ओक स्मारक समिती हे सर्वसाधारण लोकांकडनं देणगी घेऊन उभारले गेलेलं आहे। अच्छा। आणि प्रमिलाताई ओकांमुळेच आज प्रमिलाताई ओक ग्रंथालय हे चालवले जात आहे। बरोबर। तर त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना, सांस्कृतिक कार्यक्रमांना अनेक फायदे होतात त्याचे। मॅडम आपल्याला एका नावाजलेल्या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल म्हणून पद भूषवितांना कसा अनुभव येतो मॅडम, त्याबद्दल थोडंसं माहिती द्या। आज मला खूप खूप अनुभव, म्हणजे आनंद होत आहे हे सांगताना की मला प्रमिलाताई ओक ग्रंथालयामुळे प्रमिलाताई ओक ग्रंथालय हे पद मिळालं आणि ते भूषवताना मुख्य म्हणजे अनेक विद्यार्थी माझ्या हाताखालून गेलेले आहेत। बरोबर आहे मॅडम। त्याचा मला अतिशय आनंद आहे आणि ती अनेक विद्यार्थी असे चांगल्या चांगल्या पोस्टवर आज जॉबला लागलेले आहेत अभ्यासिकेमुळे। बरोबर। त्यांना गाईड करताना मला अतिशय आनंद होतो। धन्यवाद मॅडम तुमचा अमूल्य वेळ मला दिल्याबद्दल। मी द मराठा प्रोडक्शन हाऊस या यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं खूप खूप आभार मानतो मॅडम। धन्यवाद। थँक्यू। 15 ऑगस्ट स्पेशल प्रोग्राममध्ये कार्यक्रमाला संबोधित करताना श्री बाहिती सर आणि कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तापडिया सर। आणि आपण तर दरवर्षी हा कार्यक्रम करतोच रंगनाथन डेचा, तर त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबूजी धनुमाजी तापडिया, या ग्रंथालयाचा ग्रंथपाल जो अलका जोशी मॅडम आणि आपण सर्व ज्या चळवळीने आपल्याला काम करायचं आहे ग्रंथालयाचं आणि ग्रंथालय चळवळी वाढली पाहिजे, ग्रंथ हेच गुरु आपण म्हणतो, ग्रंथ हेच मित्र आणि हे आपल्याला ही जी चळवळ आहे ती जनसामान्यांपर्यंत पोहोचायची आहे आणि विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी पुस्तकांचा उपयोग द्यावा, ग्रंथ वाचावे, ज्या जेणेकरून आपली प्रतिभा ही उंचावण्यात। अशा प्रकारे 15 ऑगस्ट स्पेशल प्रोग्राम ओकुहळ समितीच्या तर्फे साजरा करण्यात आला आणि त्यांनी माझा देखील या कार्यक्रमानिमित्त सत्कार केला होता, माझं स्वागत केलं होतं, त्यांचं मी याबद्दल आभारी आहे।